अतिशय दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. धनोराजा चारा पिकं जळून चाललेले आणि धरणामध्ये 60 TMC पाणी आहे शिल्लक. तर धरणाचा जो डेड स्टॉक आहे तो 4.5 TMC 2.5 TMC हे पाणी शिल्लक असताना आम्हाला फक्त 300 MSFT पाण्याची चारा पिकं वाचवण्यासाठी किंवा गोधन वाचलं पाहिजे, पशुधन वाचलं पाहिजे यासाठी आम्ही 300 MSFT मागणी केलेली आहे. आणि सरकार कुठंही आमच्या मागणीकडे लक्ष देताना दिसेना म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलोय. कारण की आपण जर बघितलं तर आज जर तुम्ही आमच्या गावामध्ये जर आले तर अक्षरशः पिण्याच्या पाण्याची अडचण भासू राहिली. बोरवेल आटले, तळ विहिरी आटलेले आहे. आणि हे जर थोडंफार जर पाणी आलं तर आम्हाला चारा पिकं वाचतील, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटल. म्हणून आम्ही फक्त 300 MSFT म्हणजे या धरणातून एक तांब्या भरून माठातून तांब्या भरून काढल्यासारखं जेवढं पाणी कमी होतं का तेवढं पाणी मागितलंय. आणि हे सरकार कुठंही आमच्याकडं लक्ष देताना दिसेना, उलट या उलट शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतायत. यांनी पिण्याच्या नावाखाली पाणी सोडलंय, वाड्या नाल्याला पाणी सोडतायत. आणि पाणी 48 MSFT पाणी हे शिल्लक राहिलेलं आहे. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय सांगितलं का रोटेशन आलंय, पण आज आम्ही पाटबंधारे विभागाचे लोक बोलून अक्षरशः माहिती घेतली असताना त्यांनी सांगितलं फक्त हे पाणी 2 दिवस चालणार आहे, ते पण शेतीसाठी नाही आहे, हे पाणी वड्या नाल्याला सोडण्यात येणार आहे. म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पालकमंत्र्यांच्याही कारण आम्ही हा विषय घातला होता की आम्हाला डाव्या कालव्याच्या आवर्तनाची गरज आहे, परंतु या ठिकाणी आवर्तन सुटलंच नाही. परंतु या ठिकाणी असं सांगितलं जातं की हे फक्त पाणी जे आमचं शिल्लक राहिलं होतं 150 MSFT पाणी, ते फक्त पाणी आम्हाला मिळत आहे. आणि ते पाणीसुद्धा ओढे नाळेला ते चालू आहे, ते सुद्धा शेतकऱ्यांच्या म्हणजे आमच्या आज अशी अवस्था आहे की पोटाला नाही आणि होटाला पण नाही अशी अवस्था आहे. ते पाणी व्हायला चाललेलं आहे, कारण आमच्याकडे कुठलाही त्याच्यासाठी पिण्याच्या नावाखाली आमच्याकडे काही स्कीम्स नाही आहे. आज आमच्याकडे हे असं असतं सगळे आमचे चाऱ्याचे पिकं वगैरे सगळ्यांना आम्हाला आवडतं घडी झाले, त्यासाठी फक्त 300 लागत होतं. पैकी हे 150 आणि 200 MSFT आम्ही अजून वाढून मागत होतो. ते जर मिळालं असतं तर आम्हाला आज रस्त्यावर बसायची वेळ आली नसती.